सब्सक्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा। गाडगे बाबांचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे। अतिशय थोर अशी महान व्यक्ती आहे संत गाडगे बाबांना अतोनात कष्ट करणारे जे लोक होते त्यांचं दुःख आणि गरिबी पाहून त्यांचं मन हेलावायचं आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या घरादाराचा आणि नातेवाईकांचा त्यांनी त्याग केला आणि भजन आणि कीर्तन संगत गावोगावी ते फिरत राहिले। ज्या गावी ते जायचे ते गाव ते स्वच्छ झाडून काढायचे, त्या जागी त्यांनी शाळा कॉलेज वसतिगृहे उभारली आणि गंजल्या गंजलेल्या माणसांना मदत केली। असा या थोर संतांचा पाठ आपल्या इयत्ता तिसरी मराठी पाठ्यपुस्तकामध्ये आहे। सगळ्यांनी पाठ्यपुस्तक उघडायचं आहे, पान क्रमांक 37 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा। विद्यार्थी मित्रांनो, गावागावात संत गाडगे बाबा स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जाते। गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगे बाबांचंच नाव का दिलंय बरं? चला मग यासाठी आपण ही गोष्ट वाचूया आणि संत गाडगे बाबांची माहिती घेऊया। रेडी, मी पाठ वाचणार आहे, सगळ्यांनी बोट ठेवायचंय आणि माझ्या बरोबर वाचायचं सुद्धा आहे। संत गाडगे महाराजांचा जन्म वराडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला। आई बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू। डेबूच्या लहानपणी वडील वारले, त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली। डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला। कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती। काम करायचे ते अगदी नीट नेटके, आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसले पाहिजे, अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती। काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात, त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्यांचा जीव तुटत होता। तो ज्या त्या समाजातील लोकांचे वागणे त्याला आवडत नव्हते, ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते, ऋण काढून सहन करत होते, ऋण म्हणजे कर्ज। रोगराई झाली तर औषध न घेता देवाकडे नवस करत होते, कोंबडे बकरे यांचे बळी देत होते। डेबूला हे आवडत नव्हते, लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता। लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला। काय अनुभव आला रे? चार चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपले कुणी ऐकत नाही, आपल्या शब्दाला वजन नाही, आई आपल्यासाठी राबते कष्टते म्हणून आपण तिचे ऐकतो। गाडगे महाराजांनी मनाशी ठरवले की मी इतकी कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल। वयाच्या 29व्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला। सगळी माणसे हे आपले सगळे सोयरे, सगळे विश्व हेच आपले घर, असे मानून ते वावरू लागले। गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले। समाजात लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे, अशी त्यांची भावना होती। संत गाडगे बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाड जूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवानी, अनवानी म्हणजे पायात चप्पल नसलेला, हातात एक काठी आणि एक गाडगे, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले, पण दुसरा कोणी पाय धरू लागले की ते पसार होत। त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत। ही ओळ अंडरलाईन करा। त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे
म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. घर सोडल्यानंतर कधी कोणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचे. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंद्या घातल्या, पांघरल्या, झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी. उशाला हाताची घडी. कुणाकडे भीक मागायला जावे तर त्याने म्हणावे, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडे फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावे, द्या कुराड. कुराड हाती आली की घना घन ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावे, तोवर बाबांनी कुराड ठेवून पसार व्हावे. बाबांचा पत्ता लागायचा नाही, तहान भुकेची पर्वा कोण करतो. भजन कीर्तन उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10,000 लोक जमू लागले. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपले रे संपले की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही, असे त्यांचे म्हणणे असे. कीर्तनातून ते सांगायचे काय, कळवळून ते म्हणायचे, बाबांनो आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा. हा उपदेश करत गावेच्या गावे शहराच्या शहरे गाडगे बाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी ज्या वस्तीत ते जात तेथे खराटे फावडी घमेली मागवत, मग सर्व गाव झाडून स्वच्छ होईल. या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असे आडवे येऊन पडता. उभा बाजूला बघा हे गाव कसं साजर गोजर दिसत. आता तुम्ही पंढरपूर पाहिले आहे का, नाशिक बघितले आहे, आणि देहू आणि आळंदी. महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेला तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून कष्ट करून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले, पानपोया उघडल्या. गरीब अनाथ अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा महाविद्यालये वसतिगृहे उभी केली. दुःख दिसले की बाबा तिथे धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथे हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावे उभी व्हायची. त्यांनी जात मांडली नाही, त्यांचा देव म्हणजे अनाथ अपंग दरिद्री व दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. संत गाडगे बाबांना गाडगे महाराज असेही म्हणतात. सुंदर असा हा पाठ तुम्हाला या पाठ्यपुस्तकामध्ये लिहिला आहे. लेखक वामन सोरघडे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जु आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खरोखरच संत गाडगे बाबा हे थोर संत होते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील आणि ज्ञानाची क्षितिजे द्वारे तुमच्यासाठी खुली होतील. चला आपण पाठामधील अवघड शब्द पाहूया. काय आहे पाठाचे नाव? स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे बाबा. आता प्रसारक म्हणजे काय? प्रसारक म्हणजे प्रचार करणारे, प्रसार करणारे. स्वच्छतेच्या संदेशाचा स्वतःच्या कृतीतून प्रसार करणारे म्हणजेच त्याला म्हणायचं प्रचारक.
अवघड शब्दांचे अर्थ पटापट वही मध्ये लिहून घ्यायचा आहे। प्रसारक या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेला आहे, ठीक आहे। यानंतर पुढे बघूया, संत गाडगेवारच्या जन्माची माहिती दिलेली आहे, हो की नाही। या ठिकाणी त्यांचं नाव आपल्याला सांगितलेलं आहे डेबू म्हणून, हो ना की नाही। यानंतर या ठिकाणी दारिद्र्य हा शब्द आलेला आहे, दारिद्र्य म्हणजे गरिबी, दारिद्र्य म्हणजे गरिबी। जेवढे अवघड शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे। दारिद्र्य म्हणजे गरिबी। त्यांच्या अतिभोवती असंख्य लोक होते, त्या सगळ्यांच्याकडे खूप सारी दुःख होती, दारिद्र्य होते म्हणजे गरिबी होती। मग सगळे लोक काय करायचे, काबाड कष्ट करायचे। काबाड कष्ट म्हणजे काय, शारीरिक मेहनत, म्हणजे शरीराच्या साह्याने जी मेहनत केली जाते त्याला शरीर मेहनत म्हणतात, आणि शरीर मेहनत म्हणजेच काबाड कष्ट। काबाड कष्टाचा अर्थ काय, शरीर मेहनत, खूप शारीरिक काम करायला लागतं की नाही, त्याला शरीर मेहनत असं म्हणतात। या ठिकाणी ऋण हा शब्द आलेला आहे, ऋण काढून सण साजरे करत होते लोक। ऋण म्हणजे काय, कर्ज। लोकांच्याकडे पैसाच नव्हता एवढा, कितीही कष्ट केलं तरी पैसे मिळत नव्हते, मग अशावेळी ऋण काढायचे लोक म्हणजेच कर्ज काढायचे, हो की नाही। सगळीकडे रोगराई झाली होती, रोगराई झाली होती म्हणजे काय, रोगांची साथ, रोगांची साथ सगळीकडे पसरायची। तेव्हा औषधं नव्हती, दवाखाने नव्हते, लोक खूप सारे मरून जायचे, अशी रोगराई झाली होती। रोग आला की डॉक्टरवर विश्वास नव्हता, लोक काय करायचे, देवाला नवस करायचे। नवस करायचे म्हणजे देवाकडे मागणं मागायचे की तू माझ्या मुलाला बरं कर, मी तुला कोंबडा देईन, बकरा देईन, अशा प्रकारचे बळी द्यायचे कोंबड्या बकऱ्यांचे। बळी देणे म्हणजे काय, कोंबड्या बकऱ्यांना मारून टाकणे, है की नाही। मग अशा प्रकारे त्यांनी लोकांच्या भल्यासाठी काम केलं। भल्यासाठी म्हणजे काय, इथं शब्द आहे बघा, भल्यासाठी, भल्यासाठी म्हणजे हितासाठी। सगळे शब्द मी लिहून देईन असं नाही, तुम्ही ऐकायचे आणि पटपट लिहून घ्यायचे। भल्यासाठी म्हणजे हितासाठी, ठीक आहे। आणखीन कोणता अवघड शब्द आहे याच्यामध्ये आपण बघूया, विश्व म्हणजे जग। ते म्हणायचे ना, सगळी माणसं माझे सगळे सोयरे, सगळे सोयरे, सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक। सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक। विश्व म्हणजे जग, सगळं विश्व, सगळं जग हे आपलं घर आहे असं ते सांगायचे, है की नाही। आता बाबा कसे दिसायचे, पांढऱ्या शुभ्र चांदीच्या रंगाचे केस। शुभ्र म्हणजे काय रे, बरोबर, शुभ्र म्हणजे स्वच्छ पांढरे, शुभ्र म्हणजे स्वच्छ पांढरे। त्यांचे पांढरे स्वच्छ केस होते, पांढरे पांढरे एकदम, है की नाही। आणि त्यांचे डोळे कसे होते, पिंगट। पिंगट म्हणजे काय, पिंगट म्हणजे पिवळसर, पिंगट म्हणजे पिवळसर, पिवळसर रंगाचे डोळे होते त्यांचे, ठीक आहे। अंगात फाटका आणि स्वच्छ सदरा, झाड झूड, धिप्पाड देह। धिप्पाड म्हणजे बळकट, कणखर असा त्यांचा देह होता। दुसरा हा पाय अनवाणी, अनवाणी म्हणजे चपले विना, चप्पल पायात नसलेला, चप्पल बूट काही नसलेला, त्याला अनवाणी असं म्हणतात। समजलं सगळ्यांना? आता या पाठामध्ये या पानावर तर कोणतेही अवघड शब्द राहिलेले नाहीत। आता या ठिकाणी पसार होणे, पसार होणे पळून जाणे, पसार होणे पळून जाणे। कोणी लोक पाय धरायला आले की ते पळून जायचे, पसार व्हायचे, है की नाही। पुढं आता कोणता अवघड शब्द आहे याच्यामध्ये बघूया, घोंगडी माहितीये ना तुम्हाला, तरट म्हणजे प्लास्टिकचं पोत। घोंगडी माहितीये का, घोंगडी मसवड भागातली घोंगडी प्रसिद्ध आहे। घोंगडी म्हणजे कांबळ जी पांघरायला घेतली जाते, तिला घोंगडी असं म्हणतात। काळ्या रंगाची असते बघा, उबदार, हो ना। अजून काय याच्यामध्ये अवघड प्रश्न आहे, तर ढलप्या, धनाढन ढलप्या पाडायचे ते।
ढलप्या म्हणजे काय? लाकडाचे तुकडे. सोप्पय ना. लिहा मग, ढलप्या म्हणजे काय? लाकडाचे तुकडे. सगळ्यांना दिसतय? सगळेजण लिहितायत? व्हेरी गुड. वही मध्ये लिहा. ठीक आहे. अजून कोणता अवघड आहे इथं शब्द? तुम्हाला कोणता वाटतोय का अवघड शब्द? इथं बघा, लोकांची झिम्मड उडू लागली. झिम्मड उडणे वाक्य प्रचार आहे हा, आहे ना. झिम्मड उडणे म्हणजे गर्दी होणे. लोकांची गर्दी व्हायला लागली इथे. गर्दी संपलं त्यांचं भजन की पळून जायचे. झिम्मड म्हणजे गर्दी. लोकांना त्यांचं कीर्तन आवडायचं. कीर्तनामधून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. ठीक आहे. सद्गुण म्हणजे चांगले गुण. सद्गुण म्हणजे चांगले गुण हाही अर्थ तुम्ही लिहून काढायचा आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? खराटे म्हणजे झाडू, फावडी म्हणजे माती उचलायचं साधन आहे. घमेलात पण तुम्हाला माहित आहे ना, सगळं गाव स्वच्छ करायलाही जात ना त्यांना लागायची. आता या ठिकाणी एकच अवघड शब्द आहे असं मला वाटतंय, तर तो इथे मी अगोदरच वाचताना अंडरलाईन केलेला होता. सदावर्ते. कोणता शब्द आहे? सदावर्ते. त्यांनी अपंग लोकांसाठी, अनाथ लोकांसाठी, गरीब लोकांसाठी सदावर्ते चालू केली. सदावर्ते म्हणजे काय? खूप सोपा अर्थ आहे. अन्नशाळा म्हणजे ज्या ठिकाणी अन्नाची सोय होईल अशी सोय, त्याला सदावर्ते असं म्हणतात. अन्नाची सोय असलेले ठिकाण त्याला म्हणायचं सदावर्ते. हा शब्द सगळ्यांनी पाठ करायचा आहे. वेगळा असा शब्द आहे. ठीक आहे. पहा, सगळ्यांनी लिहून घेतलं. वामन चोरगडे हे लेखक आहेत. इथंही काही कठीण शब्द दिलेले आहेत. ऋण काढणे, कर्ज काढणे, पसार होणे, अचानक निघून जाणे, परवा म्हणजे काळजी फिकीर, झिम्मड म्हणजे गर्दी, गावे पायाखाली घालणे म्हणजे सर्वत्र फिरणे, घमेले म्हणजे लोखंडी किंवा धातूची टोपली, गोजर म्हणजे सुंदर, सदावर्त म्हणजे अन्न छत्र, अन्नाची सोय असलेलं ठिकाण, वसतिगृह शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं राहण्यातलं ठिकाण. समजलं सगळ्यांना धडा? चला पान नंबर 41 वर जाऊया, स्वाध्याय सोडवूया. ठीक आहे. स्वाध्याय सोडवण्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी एक सूचना देते, ती सगळ्यांनी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटन वर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. व्हेरी गुड. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. गाडगे बाबांचा जन्म कोठे झाला? मला उत्तर, गाडगे बाबांचा जन्म. मी तुम्हाला फक्त महत्वाचे शब्द लिहून देणार आहे, बाकी वाक्य तुम्ही लिहायचे. गाडगे बाबांचा जन्म वराडातील शेंडगाव या ठिकाणी झाला. शेंडगाव या गावी झाला म्हणा किंवा शेंडगाव या ठिकाणी गरीब घरात झाला असं म्हटलं तरी चालेल. मी तर फक्त दोन शब्द लिहिले, तुम्ही अख्खं वाक्य लिहायचंय. डेबूला कशाची हौस होती? कशाची होती? कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची हौस होती. आपल्याला धड्यामध्ये हे वाक्य आहे ना. कोणतेही काम, लिहा सगळ्यांनी माझ्या बरोबर वहीमध्ये. कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची, नीटनेटके करण्याची असं पूर्ण वाक्यामध्ये लिहा. कसं लिहायचं? डेबूला कोणतेही काम मनापासून व नीटनेटके करण्याची हौस होती असे प्रश्नातले शब्द घेऊन ते पूर्ण करायचं आहे. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे का? नाही.
पुढचा प्रश्न बघूया, रेडी सगळे जर, व्हेरी गुड. आपण पुढचं उत्तर लुटत होता, लिहा. काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे लोकांचे दुःख. माझ्याकडे जागा कमी आहे, तुमच्याकडे वहीमध्ये भरपूर जागा आहे. दुःख, दारिद्र्य, पाहून काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता, असं वाक्य तुम्ही पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, पुसू हे उत्तर मी. व्हेरी गुड. आणि असंच असं वाक्य आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, धडा तुम्ही वाचायचा आहे. धडा वाचल्यानंतर तुम्हाला सगळी उत्तरं आपोआप सापडणार आहेत. तुम्ही मोठ्या वर्गात जाताय, अशा प्रकारे मी उत्तर सांगायचं आणि तुम्ही लिहायचं हे काही योग्य नाही. गाडगे बाबांची देवपूजा कोणती होती सांगा बरं. बरोबर, पाठामध्ये वाक्य आहे. पहा, उत्तर शोधायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे. काय करायचे ते सापडतंय का पहा. त्या ठिकाणी बघा, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दरिद्र पाहून त्यांचा जीव तुटत होता, हे आपल्याला उत्तर इथं सापडलेलं आहे. गाडगे बाबांचा कशाची पूजेला ते देवपूजा म्हणायचे इथं आहे का ते उत्तर. नाही, असं वाचून आपण उत्तर शोधायला शिकायचं आहे. सापडणार उत्तर, काळजी करू नका. पहा इथं कुठं आहे का वाक्य, सापडतंय का. हे पहा, माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्यांना जाग करा. म्हणजेच काय रे, रंजल्या गांजल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा, असं आपल्या धड्याचा शेवट आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे. पहा, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधलं की आपल्याला सापडतं. मी मुद्दाम तुम्हाला पाठावर लक्ष घालायला लावलं, पाठामध्ये उत्तर शोधायला शिकवलं. मगाशी सांगितलं मी, तुम्ही वरच्या वर्गामध्ये जाताय, त्यामुळे उत्तर शोधायला सुद्धा आपण शिकायचं आहे. लिहायचं उत्तर चौथ्या प्रश्नाचं, रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा आहे, असं त्याचं वाक्य लिहिलं तरी सुद्धा चालेल. ओके, झालं सगळ्यांचं. व्हेरी गुड, पुढे जाऊया. पुढे दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते, कोणते वागणं आवडत नव्हतं. व्यसनामुळे लोक काय होती, कर्जबाजारी होती. कर्ज काढून सण साजरे करायचे, रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नमस्कारायचे. हे वागणे डेबूला आवडत नव्हते. समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. गाडगे बाबांनी मनाशी काय ठरवलं, काय ठरवलं रे. आपण नुसतं तोंडी चार गोष्टी सांगितल्या तर लोक ऐकत नाही, आपण काय करायचं, आपणच कष्ट करायचे म्हणजे लोक ऐकतील आणि त्यांच्यात सुधारणा होईल, असं दुसरा प्रश्नाचं उत्तर आहे. गाडगे बाबा कीर्तनातून काय सांगायचे, ते लोकांना कीर्तनातून काय सांगायचे, आपणच आपले भले केले पाहिजे, देव आपल्यातच आहे, त्याला जागृत करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे. पहा, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, देव आपल्यातच आहे, त्याला जाग करा.
हा उपदेश ते करत आहे का उत्तर सापडलं सगळ्यांना. व्हेरी गुड, असे उत्तर शोधायला शिकायची. पुढचा प्रश्न आहे, गावात वस्तीत जाऊन संत गाडगे बाबा काय करायचे. काय करायचे रे बाबा गावात वस्तीत जाऊन, बरोबर काय करायचे, ज्या गावात ते जायचे त्या वस्तीमध्ये खराटे फावडी घमेल गोळा करून सगळा गाव झाडून काढायचे. छान. पुढे प्रश्न तिसरा, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्य प्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा. वाक्य प्रचार इथं दिलेत, पसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, परवा न करणे. लोक पाया पडायला लागताच गाडगे बाबा गर्दीतून काय करायचे, पळ काढायचे. चला लिहून टाका उत्तर, पळ काढायचे किंवा काढत. काढण्याचं आपण काढत असं क्रियापद बदलूया. पहा हे उत्तर आपण लिहिलेलं आहे. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला. याचं उत्तर लिहून टाका, पायाखाली घातला. पुढचा प्रश्न आहे, आम्ही जवळ जाताच खारीने किंवा खार पसार झाली. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटू लागला. पहा ऐकणे सोप, काय अवघड आहे का, नाही. सगळं बघून लिहायचंय. खेळताना मार लागला तरी मुले, आता या ठिकाणी एक उत्तर राहिलेलं आहे, परवा न करणे. मग लिहा, खेळताना मार लागला तरी मुले पर्वा करीत नाही. पर्वा करीत नाही. अशा प्रकारे सगळ्यांनी उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता पुढचा प्रश्न, रेडी सगळेजण. वेगवेगळे प्रश्न विचारून एकच उत्तर कसे मिळते ते समजावून सांगा. उदाहरणार्थ गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली. आहे की नाही, काय सांगितलंय इथं, गरीब अनाथ अपंग लोकांसाठी बाबांनी सदावर्ते सुरू केली. हे उत्तर हवे आहे तर मग प्रश्न कोणता विचारायचा. आता प्रश्न अ दिलाय, गरीब अनाथ अपंग यांच्यासाठी बाबांनी काय सुरू केले, याचं तर उत्तर हे होऊ शकत नाही. प्रश्न दुसरा काय आहे, बाबांनी कोणासाठी सदावर्ते सुरू केली, बरोबर याचं हे उत्तर होऊ शकतं. म्हणून आपल्याला या ठिकाणी हेच उत्तर शोधायचं आहे. समजलं सगळ्यांना, काही अवघड आहे का, नाही, एकदम सोप असं आहे. ठीक आहे, पुढे वरील दोन्ही प्रश्नांचे उत्तर तेच आहे. आपल्याला जे हवे होते त्याचा पुढील उत्तर देण्यासाठी तुम्ही कोणती प्रश्न विचाराल ते सांगा. समजलं सगळ्यांना, काय वरील दोन्ही प्रश्न उत्तर तेच आहे जे आपल्याला हवे होते, आता पुढील उत्तर देण्यासाठी तुम्ही कोणते प्रश्न विचाराल. उदाहरणार्थ पहिलं वाक्य, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. आता या ठिकाणी तुम्ही प्रश्न काय विचाराल, सोपय, डेबूचा जीव का तुटत होता. काय प्रश्न होईल, किंवा डेबूचा जीव कोणासाठी तुटत होता. मग लिहा असा प्रश्न. दुसरा आहे, वयाच्या 19 वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला. इथे तुम्ही प्रश्न काय विचाराल,
की वयाच्या कोणत्या वर्षी गाडगे बाबांनी घरादाराचा त्याग केला? तिसरा प्रश्न आहे, बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या, इथं प्रश्न काय होईल? बाबांनी धर्मशाळा कशा बांधल्या, है ना? आणखीन पुढे काय वाक्य आहे, गाडगे बाबांनी जात मांडली नाही, तर प्रश्न काय येईल, गाडगे बाबांनी जात का मांडली नाही किंवा गाडगे बाबांनी काय मांडले नाही? अशा प्रकारे तुम्ही याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही उत्तर काढू शकता. याचा प्रश्नही लिहायचा आहे आणि उत्तरही लिहायचं आहे. अतिशय सुंदर असा पाठ तुमच्या या पुस्तकामध्ये दिलेला आहे. गाडगेबाबांनी काय मांडली नाही किंवा जात कोणी मांडली नाही, असे दोन प्रश्न इथे तयार होतील. ओके, समजलं? विचार करा आणि सांगा काय सांगायचंय. तुम्ही मनापासून कोणती कामं करता ती कामं लिहा, मनापासून लिहा बरं का. कोणकोणती कामे तुम्हाला मनापासून करावीशी वाटतात त्याचंही उत्तर लिहा. तुमचे आई वडील शिक्षक यांच्यामध्ये तुमच्यात कोणते चांगले गुण आहेत, त्या चांगल्या गुणांची यादी निश्चितच करा. ओके, समजलं सगळ्यांना? छान, व्हेरी गुड. आई बाबांच्या मदतीनं गाडगे बाबा कसे दिसतात याचं वर्णन करा. ठीक आहे, इथं चौकटीमध्ये अक्षर लिहून शब्द कोण पूर्ण केलेला आहे ते कोण तुम्हाला पूर्ण करायचंय. दा, तर दा वर्ण काय होईल? सोप आहे, दादा. द्या माझ्या बरोबर, मी तुम्हाला सोडवून देते. दादा. दुसरं काय होईल? कडबा, कडबा. पुढे काय होईल? झरा, झरा. पुढे झुळूक, व्हेरी गुड. पुढे नदी, त्याच्या पुढे हरभरा. पुवर्ण काय ते शब्द? फुल. शिवर्ण चिल्लर. डे वर्ण पाठात असणार या डेबू. टी वर्ण टीपरी. आणि इथं आहे मोमोर. असा शब्द या ठिकाणी तयार होतोय. नाही शब्द कोड आपण पूर्ण सोडवलंय, तुम्ही पण करा. मोठ्या भावाला म्हणतात काय? म्हणतात मोठ्या भावाला. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कशावरनं लिहिलं, तर हे सगळं याच्यावरून लिहिलं. मोठ्या भावाला म्हणतात दादा. ज्वारीची वाळलेली थाट वैरण काय म्हणतात? कडबा. झुळूझुळू वाहणारा कोण? झरा. वाऱ्याची मंद मंद वाहणारी झुळू. पाचवं काय? डोंगरात उगम पावणारी नदी. हे भरड जाण्यासाठी जाते वापरतात हरभरा. वेलीवर उमलणारे फूल. वेलीवर उमलणारे फूल. सुट्ट्या पैशांना काय म्हणतात? चिल्ल. गाडगेबाबांचे लहानपणीचे नाव टेबू. पडघमवर वाजवतात ती टिपरी. तुई तुई नाचणारा मोर. प्रश्न तिथंच होते परंतु आपण ते शोधले नव्हते, पण मी ते अगोदरच शोधले होते आणि त्याच्यावरून ते कोड सोडवलेलं होत. समजलं सगळ्यांना? काही अवघड आहे का? नाही. चला वाचा. वाचण्यासाठी एक प्रश्न, छोटासा विनोद आहे. एक प्रवासी म्हणतो, तुमच्या गावात कुणी मोठा माणूस जन्मला आहे का? असा मुलगा मुलीला प्रश्न विचारतो. मुलगा काय म्हणतोय बहा? नाही, आमच्या गावात फक्त लहानच मुलं जन्मतात, मग ती हळूहळू मोठी होतात. आहे की नाही सुंदर असा प्रश्न? त्याच्यामुळे विनोद निर्मिती झालेली आहे. ओके, समजला सगळ्यांना धडा? सगळ्यांनी पाठाचा स्वाध्याय सोडवा, पाठाचं वाचन करा. अवघड दिले शब्द वाक्यप्रचार यांचा सराव करा. ठीक आहे, इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा.
शेअर करा, छान छान कमेंट देखील द्या. ओके, चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत बाय बाय, सी यू. धन्यवाद. सगळ्यांनी पाठाचं वाचन करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओंच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. Oh, 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 oh